पुढची वाटचाल अजून चांगली व्हावी, नवीन पिढीला धर्म ज्ञान द्यावं, त्यासाठी कावड यात्रा आम्ही या उद्देशाने महत्वासाठी काढलेली आहे. हे कावड यात्राचे पहिलंच वर्ष होतं का आपलं? पहिलंच वर्ष होतं. श्री शिवाय नम सुद्यम. प्रदीपी मिश्रांनी सांगितलं होतं आज श्रावण अधिक आलेला आहे, त्याच्यामुळे कावड यात्रा काढली पाहिजे म्हणून आम्ही नियोजन केलं आहे कावड यात्रेचं. किती महिला सहभागी झाले याच्यामध्ये? 200 ते 250 महिला आहेत त्या. वरून पाऊस पडत होता आणि तुम्ही एकदम आनंदात कावड यात्रा काढली. परीक्षा घेतल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही पाऊस पडत नाही. कावड यात्रा संपूर्ण केली.